जागरीसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. यामध्ये संबंधित शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान 8 दिवसानंतर या घटनेचा उलगडा झाला असून कौटुंबिक वादातून जावयाने सासऱ्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी दोघांना अटक केली आहे. अरुण नारायण खोकले राहणार राऊतवाडी असे मृतक सासऱ्याचे नाव आहे. प्रवीण हिरामन केळणे, गणेश संजय कोथळे दोन्ही राहणार राऊतवाडी असे मारेकऱ्यांची नावे आहेत. महागाव तालुक्यातील खडका शिवारातील राजेंद्र ठाकरे यांच्या शेतात मृतक अरुण खोकले हे मागील 5 वर्षांपासून सालाने रफालदार म्हणून काम करीत होते. दरम्यान 19 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास टीनाच्या शेडच्या बाजूला ते जखमी अवस्थेत पडून असल्याचे मुलाला दिसून आले. त्यानंतर मुलाने ही बाब शेतमालक ठाकरे यांना सांगितली. ठाकरे यांनी तात्काळ जखमी अवस्थेत पुसद येथे दवाखान्यात हलविले व तेथून यवतमाळच्या उपचारासाठी पाठविले. परंतु खोकले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर महागाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनेबाबत सविस्तर विचारपूस करून शेतातील शेतमालाची पाहणी केली असता कोणताही शेतमाल चोरी गेल्याचे दिसले नाही. यावरून जखमी अरुण खोकले यास कुणी मारहाण केली याबाबत चौकशी सुरू असताना गोपनीय माहिती मिळाली की जखमी अरुण खोकले याची त्यांचा जावई सोबत अंदाजे महिन्याभरापूर्वी घरगुती कारणावरून भांडण झाले. सदर भांडणात जखमी अरुण खोकले व त्यांचा मुलगा मारुती खोकले यांनी त्यांचा जावई प्रवीण येणे यास मारहाण केली होती. तेव्हापासून जावई प्रवीण येणे हा सासरा अरुण खोकले याच्यावर डाव साधून होता. या प्रकरणी फिर्यादी मारुती अरुण खोकले यांनी 24 जानेवारी रोजी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी भांडवी 307 कलमानुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला. तपासादरम्यान फिर्यादी मारुती खोकले यांना विश्वासात घेऊन घरगुती वाद विवादाबाबत विचारपूस केली असता अंदाजे महिन्याभरापूर्वी भाईजी प्रवीण खेणे यांच्यासोबत भांडण झाले असे सांगितल्याने संशयावरून संशयित आरोपी प्रवीण येणे यास पोलीस स्टेशनला आणून गुन्ह्यासंदर्भात विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले आपल्या मित्र मावसभाऊ गणेश कोथळे याला सोबत घेऊन सासऱ्याची हत्या केली. मारेकरी दोघेही पुलावर बसून होते. त्याचवेळी मृतक सासरे अरुण खोकले हे शेतात जागलेल्या जात होते. त्यांनी आम्हाला पाहून माजले का, जास्त खाणे झाले का असे ते म्हणत निघून गेले. त्या बोलण्याचा राग मनात ठेवून दोघांनाही सासऱ्याचा काटा काढण्याचे ठरविले. यासोबतच महिन्याभरापूर्वी घरगुती वादातून सासऱ्याने केलेली मारहाण व पत्नीस पाठवित नसल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासरे अरुण खोकले याच्यावर शेतात टीनाच्या शेडमध्ये झोपून असताना 2 लाकडी दांडके हातात घेऊन त्याच्या डोक्यावर मारहाण केली. त्यानंतर त्यांना खाटेसह उचलून शेडच्या जवळील लिंबोनीच्या झाडाजवळ नेऊन पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण केली असे तपासात निष्पन्न झाले. उपचारादरम्यान मरण पावल्याने प्रकरणात कलम 302 भांडवी समाविष्ट करून तपास सुरू करण्यात आलेला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय खंडारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखेडे, नारायण पवार, विलास राठोड, वसीम शेख, संतोष जाधव, सुनील जाधव, गजानन मस्के यांनी ही कारवाई पार पाडली.